चिरेबंदी वाड्यावर साजरी झाली पारंपरिक दिवाळी. गावाकडच्या घरांनी जपला दिवाळीचा जिवाळा. जयाद्री प्रतिष्ठानच्या युवतींनी दिला वाडा संस्कृती वाचवाचा संदेश, तर साजरी केली पर्यावरण पूरक दिवाळी. नव्या आशेची, नव्या दिशेची, नव्या रंगाची परंपरेच्या गाभ्यातून समृद्धीच्या नवकिरणात नाहलेली दिवाळी आज राज्यभर साजरी होत असताना आधुनिक पाश्चात्य संस्कृतीच्या अंधारात लुप्त होऊ लागलेली गावाकडची दिवाळी अनुभवावी याकरिता पुरंदरच्या जयाद्री प्रतिष्ठान चिरेबंदी वाड्यावर साजरी केली पर्यावरणपूरक दिवाळी. आधुनिक बांधकाम शैलीच्या सिमेंटच्या जंगलाआड हरवू पाहणारा चिरेबंदी वाडा, एकत्रित कुटुंबाचा, नात्याचा आणि स्नेहबंधन जपणारा तो दरवाजा आधुनिकतेच्या लाटेत बंद होऊ लागलाय. त्या आजीच्या आठवणीतील झेंडूच्या माळा वाड्याच्या प्रवेशद्वाराला स्वर्ण झळाळी देत होत्या, तर केसरी पिवळ्या माळेतून सात्विकतेचे रंग फुलातून ओसंडून पाहताना दिसत होते, तर रांगोळीच्या रंगछटा अंगणाचे सौंदर्य खुलत होत्या. या गावाकडच्या दिवाळीचा मनमुराद आनंद, तत्कालीन दिवाळीचे वैभवशाली जीवन आजच्या पिढीला अनुभवता यावे म्हणून या दिवाळीचे आयोजन जयाद्रीच्या वतीनं करण्यात आले होते. सर्वच बदललं, सुखाच्या आनंदाच्या कल्पना बदलल्या, काळाबरोबर हे सारं बदलणारच, पण त्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीचं सुख आत्ताच्या अनुभवताना न कळत आजच्या नव्या पिढीला ती दिवाळी काही औरच आणि जास्त राजस वाटत होती. या माणकी गावाचं पूर्वी संभापूर असे नाव होते. या इथं गोड्यांच्या पागा होत्या. संभाजीराजांचं या इथं नावाने हे गावाचं गावाला नाव होतं. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे पूर्वी जे चुलते त्यांनी हे गाव वसवलेलं होतं. या गावाला जेऊर माणकी असं इथं वाडे पद्धत फार होती. एकत्र कुटुंब पद्धत आणि वाडे पद्धत या इथं होती. तर या वाड्यात पूर्वी सण चांगल्या पद्धतीने साजरे करण्यात येत होते. एकत्र कुटुंबात लहान मुलं, महिला सणासुदीला त्या इथं चांगला उत्सव साजरा करायची. मी आणखीन खंदील लावायची, आणखीन बथ्या लावायची, पंत्या सगळं करायची. आता तसं नाही राहिलं ना. आता नाही तसं राहिलं. आता आई, आत्या, ताई, मावशी, दादा, वहिनी, मामा आणि वाड्यांच्या पिढ्यानं पिढ्या दिवाळी अनुभवलेले आजी आजोबा हे गावाकडचे चित्र आता विस्कटत चाललेले आहे. तरी या दिवाळीच्या सणांनी ते काही क्षणाकरिता गाव हे ना पुन्हा वाड्यावर गुंपलेले पाहायला मिळतात. मातीच्या पंत्याने प्रकाशमान झालेले अंगण आणि रांगोळीचा डौलदारपणा, वाड्यालगतच्या गाई वासरांची वात्सल्याची हंबरणारी हात, विविध फराळांचा घमघमाट, तर दूरवरून मंदिरातून आरतीचे गोड स्वर, पहाटेची निसर्गाने खुले केलेले आकाश, तो डौलदार फेट्यातील रुबाबदारी व्यक्तिमत्व, तर नववारी साडीतील दिसणारे स्त्रियांचे सात्विक सौंदर्य, तो पोर बाळांचा कल्लोळ, सजलेली मंदिरे आणि रुबाबदार वाड्यांचे सौंदर्य बहुरंगी बहुरंगी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत असतात. ही दिवाळी गावाकडची अनुभवत राहिली पाहिजे, त्याचा मनस्वी आनंद सर्वांना घेता यावा म्हणून ही पारंपरिक दिवाळी पुरंदर तालुक्याच्या मानकी गावात असलेल्या जगताप वाड्यावर साजरी करण्यात आली. यात मानकी जेजुरी आणि जयाद्री प्रतिष्ठानच्या युवती मयुरी गाडगे, कोमल सातबाई, सुप्रिया पेशवे, मनीषा बारबाई, भाग्यश्री सकट, दिव्या बारबाई, नेहा लांगी, कुमारी परी पुजारी यांनी सभा घेऊन केली. याकरता मानकी सरपंच सतीश जगताप, ऍडव्होकेट दिलीप जगताप, सुनील पुजारी यांनी विशेष सहकार्य केले. कशी साजरी करतात ते बघण्यासाठी तर खूप छान अनुभव होता. खूप छान वाटलं. पहिल्यांदाच असं दिव्यांमध्ये आम्ही दिवाळी साजरी केली आणि खूप आनंद वाटला. खूप छान वाटलं. दिवाळी पाहायला भेटली व मला खूप आनंद झाला. आज आम्ही इकडे वाड्यावरती येऊन दिवाळी साजरा केली आणि आम्ही आजींसोबत गप्पा मारल्या व आजींना विचारलं की पहिली तुम्ही दिवाळी कशी साजरी करत होता. आजींनी आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्या. आम्हाला वाड्यावरची दिवाळी साजरा करून खूप आनंद झाला. इथे आम्ही लाईटिंगचे नाही तर पंत्या लावून दिव्यांच्या प्रकाशात आम्ही ही दिवाळी साजरा केली. व आम्हाला दिवाळी म्हणजे की आनंद क्षण असतो. फराळांनी भरलेले ताट, तसेच समई, आकाशकंदी व
व तशी धामधूम खूप असते दिवाळीमध्ये. तसेच आज आम्ही वाड्यावरती आलो आहोत की जुन्या प्रकारची दिवाळी कशी करायची, तसेच रांगोळी वगैरे समय वगैरे कशी लावायची ते आज आम्हाला आजींनी सांगितली होती. खेड्यातून साजरी होणारी दिवाळी खऱ्या अर्थाने लोकसंस्कृतीचं लोकरंग उधळणारी दिवाळी आहे. या दिवाळीचा आनंद आजच्या पिढीला पुन्हा पुन्हा घेता यावा म्हणून चिरेबंदी वाड्यावर ही दिवाळी साजरी करण्यात आली. मी विजय कुमार हरिश्चंद्रे, जेजुरी.